हुक्का मुमरट। नाउ सुबेदार तानाजी मालुसरे। बाबा सब कह रहे हैं कि उदयवान के पास बहुत बड़ी सेना है, कैसे हराएंगे? अब तू ही बता, कौरव और पांडवों में जीत किसकी हुई? बार लाख बोला सर। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि आज तो देशाला आणि जगभराला माहिती होण्याची आणि बॉलिवूडमध्ये पहिलाच हिंदीमध्ये एवढा मोठा चित्रपट तानाजी प्रसिद्ध झाला, यापूर्वी 10 तारखेला रिलीज झाल्यानंतर लगेचच आम्ही विद्यार्थ्यांसाठी 50 रुपयेमध्ये माफक दरामध्ये आम्ही तो चित्रपट उपलब्ध करून दिला होता। परंतु हे विद्यार्थ्यांबरोबर माझ्या मनात आलं की या आपल्या पंढरपूर शहरात असलेले नवरंगे बालकाश्रम असेल, अंधशाळा असेल, पालवी संस्था असेल, ह्यांना आपण आपल्यातर्फे पिक्चर दाखवू अशी सर्व यांना विनंती केली व त्या संस्थेने व माझ्या सर्व पत्रकार बंधूंनी ह्यास उपस्थित राहिले। हा पिक्चर नव्हे तर हा इतिहास आपण सगळ्यांच्या समोर आणतोय आणि मी महाराष्ट्राचा नागरिक किंवा एक छत्रपतींच्या विचाराचा पाईक म्हणून माझी जबाबदारी आहे की छत्रपतींचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे, ते छोटंसं कार्य मी या माध्यमातून करतो आहे। मी पंढरपूरकरांना आणि पंढरपूर भागातील सगळ्या शाळांना ही विनंती करतो, जिल्हा परिषद असेल किंवा आपली त्या माध्यमिक असेल, कॉलेज असेल, क्लासेस असतील, आणि या निमित्तानं अजून एक ॲड करतो की आपल्या भागातील गणेश मंडळं असतील, या गणेश मंडळं किंवा शिवाजी महाराजांच्या जयंतीची काही मंडळं असतील त्यांना पण आम्ही हा 50 रुपयेमध्ये शो दाखवण्याचं हेतून पुढच्या काळात म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत महाराजांचा इतिहास पोहोचावा हीच यामागची भूमिका आहे आणि आपण सर्व सहकार्य करताय त्याबद्दल धन्यवाद। नमस्कार, आज प्रथमतः सर्व DVP वाल्या अभिजितदादांचा आम्ही आभार मानू की पालवीसारख्या वंचित मुलांना बालकाश्रमासारख्या वंचित मुलांच्यासाठी, अंधशाळेतल्या मुलांच्यासाठी त्यांनी खूप चांगला शो आमच्यासाठी अरेंज केलेला आहे आणि आम्हाला याच्यामधून शिकण्यासारखं असं वाटतं की आज जो आम्ही सिनेमा बघण्याच्यासाठी आलेलो हा एक लढवयाचा सिनेमा आहे आणि पालवीसारखी जी मुलं रोज लढाया लढत आहेत, त्यांच्या आजाराची असतील, त्यांच्या परीक्षेची असतील, तर त्यांच्यासाठी हा खूप प्रेरणादायी सिनेमा ठरणार आहे, त्याच्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील लोकांनी हा सिनेमा बघावा आणि आपलं इतिहासावरचं प्रेम दाखवून द्यावं अशी विनंती। धन्यवाद। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।